नमस्कार मी प्रसन्न जोशी आपण पाहताय साम टीव्हीवर हा विशेष मुलाखतीचा कार्यक्रम ज्यामध्ये आपल्यासोबत आहेत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि ज्यांच्याकडे गोव्याच्या निवडणुकीची सगळी जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे ते देवेंद्र फडणवीस मी त्यांचं स्वागत करतो साम टीव्हीवरती देवेंद्रजी तुमचं स्वागत साम टीव्हीवर थँक्यू देवेंद्रजी म्हणजे असं म्हटलं जातं निवडणुकीच्या जा बाबतीत की निवडणुकीचं बाकी किती पाच वर्षाचा काही कार्यकाळ झालेला असेल काही असेल वारेविरे कोणाचे काही असतील शेवटच्या अठ्ठेचाळीस तासात त्या दोन ते तीन दिवसांमध्ये खरंच चित्र दिसतं लोक खरा कल ठरवतात आता ते तीन दिवस आलेले आहेत सोमवारी तर मतदान होणार आहे आता काय फील येतोय म्हणूनच आज आम्ही माननीय मोदीजींची सभा या ठिकाणी घेतली कारण आमचा अनुभव असा आहे की पंतप्रधानांची सभा ज्यावेळेस होते त्यावेळेस एक मोठा स्विंग येतो आणि त्याचा शेवटच्या टप्प्यामध्ये आम्हाला फायदा मिळतो आणि आत्ता जे काही मी गोव्यामध्ये बघतो आहे तर मला असं वाटतंय की निश्चित आमचं सरकार येईल आणि काही ठिकाणी चुरशीच्या लढती आहेत पण ज्याला आमचा गड मानला जातो म्हणजे जिथे भाजप सातत्याने निवडून येतं अशा सीटांवर आम्ही कम्फर्टेबल आहोत देवेंद्रजी म्हणजे आपण अथेट आकड्याच्या भाषेत बोलूयात <laughs> काँग्रेस मागच्या वेळी सतरा जागांपर्यंत गेली होती त्यांचा तो सगळा मुख्यमंत्री पदाचा सगळा घोळ झाला आणि नो डाऊट त्याबद्दल म्हणजे किमान मी तरी तेव्हा सुद्धा मी टीका केली नव्हती राजकीय पक्षाचा हेतूच सत्ता स्थापनेचं असतं जे तुम्ही अगदी योग्यरित्या केलं यावेळी आकडा कोणत्या दिशेने जाईल मला असं वाटतं की यावेळी आम्हाला मेजॉरिटी मिळेल पूर्ण एकवीस म्हणता हो, 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 मेजॉरिटी मिळेल भाजप एकवीस भाजपला एकवीस मिळतील भाजपला मेजॉरिटी मिळेल मला याकरता असं वाटतं की साधारणपणे काँग्रेसची क्रेडिबिलिटी या ठिकाणी फार लो झाली आहे त्यांची क्रेडिबिलिटी राहिलेली नाही आणि काँग्रेस आत्ता फक्त पोलरायझेशनच्या uh, भरोशावर निवडणूक लढण्याचा प्रयत्न करते है। hmm. आप पार्टी आहे किंवा uh, तृणमूल काँग्रेस आहेत यांना काही फार लोकांनी अॅक्सेप्ट केलं आहे अशातली परिस्थिती काही गोव्यामध्ये दिसत नाहीये एमजी आहे तृणमूल तृणमूलसोबत गेल्यामुळे जीचा uh, जो कोर वोटर आहे त्या कोर वोटरमध्ये एक नाराजी आहे की तृणमूल सारख्या पक्षासोबत हे का गेले कारण तृणमूलला uh, विशेषतः ज्यावेळेस बंगालच्या निवडणुका झाल्या आणि त्यानंतर तिथली जी परिस्थिती झाली त्या परिस्थितीमुळे गोव्यामध्ये तरी एक प्रकारे हिंदू विरोधी अशा प्रकारची किंवा एक ज्याला आपण अल्ट्रा लिफ्टिस्ट किंवा अशा प्रकारची इमेज ही त्यांची या ठिकाणी तयार झाली आहे त्याचा एक फटका मगोला बसतोय आणि अशा या परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की बीजेपीने चांगलं काम केलं आहे आणि विशेषतः मोदीजींवर गोव्यामध्ये लोकांचा विश्वास फार आहे त्याचा एक फायदा आम्हाला मिळेल आणि लोक हा निश्चित निर्णय करतील की मोदीजींसोबत काम करेल असं सरकार आपण गोव्यात दिलं पाहिजे म्हणजे दोन हजार बावीस मध्ये बावीस पार हा बिलकुल आमच्या गोव्याच्या भाषेत जो काही नारा दिला आहे बावीस बावीस प्लस असा एक आमचा नारा आहे तर बावीसां बावीस प्लस आम्ही करू देवेंद्रजी जर का इतका आत्मविश्वास आहे पक्षात इतकी लाट आहे दे नरेंद्र मोदींचा करिश्मा आहे जो अगदी टाइम टेस्टेड असा करिश्मा आहे तरीसुद्धा चाळीस जागांपैकी एकवीस बाहेरचे का असतात काँग्रेसचे आम्हाला आलेले इतके लोक का दिसतात नाही एकवीस हा आकडा चुकीचा आहे सात आठ लोक नक्कीच आहेत त्याच्यापेक्षा कमी असतील पण या आकड्याचं कारण एकच आहे बघा मागच्या वेळेस एक विशिष्ट परिस्थिती तयार झाली आणि त्या ते विशिष्ट परिस्थितीत आम्ही सरकार तयार केलं आणि त्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात काँग्रेसमधनं लोक आमच्याकडे आले आणि त्यामुळे आमचं गव्हर्नमेंट स्टेबल झालं आता जे आपल्यासोबत आले ज्यांच्या भरोशावर आपण सरकार चालवलं त्यांना आपण आज तर असं म्हणू शकत नाही की तुम्ही बाहेर चालले जा कारण गेले तीन वर्ष पक्षात आहेत म्हणजे आता निवडणुकीच्या तोंडावर आलेले नाही आहेत तीन वर्ष पक्षा ते पक्षात आहेत ते भाजपचे म्हणून रिकग्नाइज आमदार आहेत आणि त्यांना आम्ही तिकीटं दिली आहेत एक असा याच्यातला मुद्दा असं पुढे येतोय की या सगळ्या आणि मी ते स्वाभाविक तोडजोड करावी लागते माणसं घ्यावी लागतात आणि ती काय इकडे आल्यानंतर ती भाजपाची झाली भाजपा झाली आपण म्हणूयात पण यामुळे इथला जो तुमचा कोर संघाचा भाजपचा असा एक वर्ग आहे तो तुलनेनं प्रचाराला उतरलेला नाहीये अजून ते थोडेसे राखीव आहेत आणि देवेंद्र फडणवीसांना त्यांची मिनतवारी करण्यामध्ये त्यांना कन्व्हिन्स करण्यामध्ये वेळ द्यावा लागतोय अशी परिस्थिती नाही अशी परिस्थिती बिलकुलच नाही आहे उलट माझं मत असं आहे की जवळजवळ सगळेच मैदानात उतरले आहेत ब कुठल्याही निवडणुकीमध्ये काही ना काही लोक पक्षातले नाराज असतात पण मी असं म्हणेन की नव्याण्णव नौ टक्के लोक जुने हे कामामध्ये आहेत एक आठ टक्का कुठे नाराज असतील ते घरी बसले असतील आता हे आजच झालं का स्वतः मनोहरबाईंसारखा कोर व्यक्ती असताना आणि कोर बीजेपी असताना देखील काही लोकांनी त्याही वेळी बंडखोरी करून मनोहरबाईंच्या विरोधात ते उभे राहिले होते आपण सगळ्यांनी बघितलं त्यामुळे शेवटी राजकीय पक्ष म्हटले की काही ऍस्पिरेशन्स असतात काही भूमिका असतात त्या होत असतात पण माझं मत असं आहे की आजची जी सभा झाली एक टेस्ट असते हो हो ते टेस्ट काय तर आजची जी सभा झाली त्याची वायब्रन्सी आणि त्याची संख्या ही तेव्हाच होऊ शकते जेव्हा कोर भाजपचा वर्कर भाजप जकडे असेल तो जर नसला हुँ. तर एवढं मोबिलायझेशन करतो गोव्यासारख्या राज्यात खास करून राज्यात देवेंद्रजी याच्यातला आणखी एक मुद्दा आहे तो तुमचे आत्ताचे मुख्यमंत्री त्यांचाच चेहरा तुम्ही पुढे केलेला आहे आमच्याकडे आज नाना पटोले गोमंतकमध्ये आले होते आणि त्यांनी त्यांनी मुलाखती देताना म्हटलं की प्रमोद यांच्याबद्दल म्हटलं जातं की प्रॉपर्टी म्हणजे प्रमोदच्या ऐवजी नावाला प्रॉपर्टी नाव दिलं जातं म्हणजे ज्या एक मनोहर पर्रिकरांची लिगसी आहे त्यातला बघूनच लोकांनी ज्या काँग्रेसला नाकारलं भ्रष्टाचाराच्या कारणासाठी आणि आले पर्रिकर त्याच्या पुढे आता नंतर कॉन्झिक्युटिव्ह पुढे आले प्रमोद सावंत त्यांना प्रॉपर्टी सावंत नावाने ओळखलं जातं अशी चर्चा ते करतायत हे नाना पटोले बोलत आहेत गोव्यातला माणूस बोलत नाहीये नाना पटोले हे गोव्यामध्ये हे पर्यटनाकरता करता आले आहेत त्यांचा काय संबंध गोव्याशी नाही आहे ते आता निवडणुकीच्या निमित्ताने प्रत्येक पक्ष महाराष्ट्रातल्या कुठल्या ना कुठल्या नेत्याला पाठवतो काँग्रेसने त्यांना पाठवलेलं आहे माझं तर मत असं आहे की गोव्यातल्या राजकारणातलं त्यांना ते दहा टक्के देखील माहिती नाही आहे त्यांनी कोणाकडे तरी विचारलं की आपण काय प्रमोद सावंतावर आरोप लावू शकतो आणि ज्यांनी त्यांना सांगितलं त्यांनी ही तरी शहानिशा करायला पाहिजे होती की अशा प्रकारचा जाहीर आरोप कुठेतरी लागला आहे का असं एखादा डॉक्युमेंट आलंय का मागच्या खेपेस स्वतः मनोहर पर्रीकर असताना आणि केंद्रात सुद्धा नरेंद्र मोदी सगळे आपल्या सगळे अख्खी प्रभावळे आहे नेत्यांची ती असताना सुद्धा बारा तेराच्या आसपास भाजप होता आज पर्रीकर नाही आहेत प्रमोद सावंत आहेत उत्पल पर्रिकर बाहेर आहेत चिडलेले आहेत आज त्यांचा शेवटी नाही म्हणाला पर्रिकर मानणारा पण एक कळट असेल इथला तो एक अंडर करंट असेल तो दो, दो, अंडर तर बघावा लागेल अशा परिस्थितीत सुद्धा तुम्ही वीस जागा पार करायचं म्हणताय या सगळ्या अंडरकरंटचे कदाचित असलेली सुप्त असंतोषाची दखल तुम्ही कशी घ्याल पहिली गोष्ट अशी आहे की मागच्या निवडणुकीमध्ये आम्ही अरिथमॅटिकमध्ये हरलो आहे म्हणजे काय तर गोव्यामध्ये सगळ्यात जास्त मतं मिळाली बीजेपीला आणि सगळ्यात जास्त सीट्स मिळाल्या काँग्रेसला सो so, असं अनेक वेळ होतं म्हणजे हे काही पहिल्यांदाच झालं असं नाहीये सो so, अर्थमॅटिकमध्ये कुठेतरी आम्ही कमी पडलो आणि त्यामुळे सीट्स आमच्या थोड्या थोड्या मतांनी गेल्या आता यावेळी जिथे जिथे मागच्या वेळी वे आमच्या लक्षात आलं काय अडचणी झाल्या त्या दूर करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे बघा एक गोष्ट मी स्पष्टपणे सांगतो की मनोहर पर्रिकरांची लिगसी ही बीजेपीची लिगसी आहे ती व्यक्तिगत कोणाची लिगसी असू शकत नाही आणि तुम्ही उत्पलचा विषय काढला म्हणून या ठिकाणी सांगतो की आम्हाला याचं मनापासून दुःख आहे उत्पल परिकर असतील कि किंवा आमचे पारसेकर असतील हे आमच्या परिवारातले आहेत आमच्या परिवारातनं कोणी बाहेर गेलं त्याचं दुःख आम्हाला आहे पण मी वारंवार हे स्पष्ट केलं की उत्पल परिकरांना आम्ही दोन तीन वेगवेगळे पर्याय दिले असाही पर्याय दिला की जो मतदारसंघ सातत्याने भाजपचा सा निवडून येतोय त्यांना हेही सांगितलं की तुम्ही आता इथं निवडून आलात तर पाच वर्षांनी तुम्हाला पणजी आम्ही पुन्हा देऊ hmm. आता पणजीच्या व्यक्तीला आपण भाजपमध्ये घेतलं ते निवडून आले आहेत अशा परिस्थितीमध्ये त्यांना आपण हे म्हणणं की आता तुमची आम्हाला गरज नाही हे hmm. शक्य नाहीये त्यामुळे पाच वर्षांनी तुम्हाला पुन्हा आम्ही तिथे आणू पण काही लोक त्यांच्या आजूबाजूची अशी आहेत की ज्यांनी त्यांच्या डोक्यात हे घातलं की नाही मला द्यातलं पंजीस द्या नाही तर मला लढत मी स्वतंत्र लढेल ते लढतायत आम्हाला दुःख आहे पण शेवटी पक्ष जो असतो तो कलेक्टिव्ह विजडमनी चालतो पारसेकरांचं तसंच आहे पारसेकर हे खरोखर भाजपच्या सुरुवातीला म्हणजे मनोहरभाई श्रीपाद भाऊ आणि पारसेकर अशी ही मंडळी होती पारसेकरांना पक्षाने प्रदेशाध्यक्ष बनवलं पारसेकरांना पक्षाने मंत्री बनवलं त्यांना मुख्यमंत्री बनवलं मुख्यमंत्री असताना मोठ्या फरकानं ते निवडणूक हारले आणि आताही ज्यावेळेस आम्ही सर्व्हे बघत होतो त्यावेळेस आमच्या असं लक्षात आलं की पारसेकर निवडून येणार नाहीत आम्ही त्यांना समजवलं मी स्वतः त्यांना वरिष्ठ नेत्यांकडे घेऊन गेलो वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं की तुम्ही आमच्या ज्येष्ठात तुमच्यासारख्या व्यक्ती आम्हाला हवा आहे तर निवडणुकीच्या गणितात तुम्ही जिंकून येणं कठीण आहे तुम्हाला काय हवं आहे सांगा तुम्ही तुमच्यासारख्या व्यक्तीला आम्ही कुठे ऍडजस्ट करू केंद्रात करू राज्यात करू अजून कुठल्या मोठ्या पदावर करू पण तुम्ही आता निवडणूक लढू नका पण त्यांचा आग्रह निवडणूक लढायलाच होता आता कोणीच थांबायचं ठरवलं नाही ना। तर पक्षालाही कधी कठोर निर्णय घ्यावेच लागतात देवेंद्रजी पारसेकर पारसेकर हरतील असं आपण म्हणालात पारसेकरांनी प्रतिआव्हान असं दिलं जर का मी जिंकलो तर देवेंद्रांनी देवेंद्र फडणवीसांनी राज्य सन्यास घ्यायचा राजकीय संन्यास घ्यायचा या आव्हानाला तुम्ही कसं उत्तर देणार आहात पारसेकर मोठे आहेत मोठ्या माणसांनी अशी आव्हानं द्यायची नसतात राजकारणामध्ये अशी आव्हानं देऊन शेवटी स्वतःला खाली पाण्याची वेळ येते त्यामुळे मी असं मानतो की माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत पण ते निवडून येणार नाहीत महाराष्ट्राबद्दल आता एवढं सगळं दहा मार्च बद्दल चाललेलं आहे पण दहा मार्च संबंध महाराष्ट्राशी असा आहे की चंद्रकांत दादा म्हणाले की दहा मार्च नंतर महाराष्ट्रात सत्तांतर होणार आहे एक नवी तारीख घोषित झालेली आहे मला असं मला असं वाटतं की चंद्रकांत दादा जे काही बोलतात त्याला वेगळं स्वरूप दिलं जातं आणि ते सत्तेशी जोडलं जातं मी स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलेलं आहे भारतीय जनता पार्टी विरोधी पक्षाची भूमिका भक्कमपणे पार पाडते आहे या सरकारला सळो की पळो करून आम्ही सोडणार आहे कारण हे जनविरोधी सरकार आहे हे भ्रष्टाचारी सरकार आहे आणि भारतीय जनता पार्टी पूर्ण मेजॉरिटीने या ठिकाणी सरकारमध्ये येईल त्याकरता आम्ही मेहनत करू महाराष्ट्रात महाराष्ट्र देवेंद्रजी आजूबाजूला ज्या घटना घडतात म्हणजे माझ्या मगाशा प्रश्नाचा प्रिडिसेसर हा होता कर्नाटकमध्ये जो काही सगळं हिजाब वगैरे प्रकरण झालं ते त्या अर्थानं जरी एक काय मुस्लिम हिंदू हिजाब भगवा गमछा वगैरे घालण्याचा असला तरी त्याला इथे ज्या प्रकारे आता मी स्वतः गोमंतकच्या निमित्तानं माझंही आज दोन तीन महिने येणं जाणं इथले जे जा काही वेव्स मला जाणवत आहेत असं जर का प्रचार होत असेल की सुरुवात मुसलमानांची आता ख्रिश्चन असं काही चाललेलं आहे असल्यास तुम्ही त्याला करता असा प्रयत्न होतोच आहे असा होतोच आहे कुठले तरी म्हणजे ज्याचा संबंध नाही असे चर्च वर हल्ला झाल्याचे फोटो टाकायचे काच फुटलेली असे फोटो टाकायचे जी घटनाच घडली नाही त्या घटना सांगायच्या आणि त्यातनं भाजप विरोधी एक भीती तयार करायची हा प्रयत्न काँग्रेस सातत्याने करते पण मला स्वतःला तरी असं वाटतं की गोवा हे शिकला सवरल्या लोकांचा स्टेट आहे सर्वात जास्त लिटरसी रेट गोव्याचा आहे आणि अल्पसंख्याक समाजातही इथे लिटरसी फार चांगली आहे त्यामुळे दे विल अंडरस्टँड हा काय प्रचार आहे आणि शेवटी कोणाला जज करताना ते, करता ते कशा वागले त्याच्यावर जज झालं पाहिजे आणि गोव्यामध्ये दहा वर्षात बोट उचलण्यालायक आमच्याकडे काहीच नाही आहे सो so, मला असं वाटतं की हा प्रचार ते करतायत आणि त्यांची सगळी भिस्त काँग्रेस पार्टी आपलं सगळं रिवायवल हे केवळ अल्पसंख्याक पोलरायझेशनच्या आधारावर करू इच्छित आहे मला असं वाटतं की राजकारणातला हाही ट्रेंड चांगला नाही आहे पण त्याला आम्ही उत्तर देऊ आम आदमी पार्टी तृणमूल काँग्रेसची कधी नव्हे ते आज इकडे गोव्यामध्ये अगदी त्यांचे फ्लेक्स बघायला मिळालेत त्यांनी तरी सुद्धा दोन एक महिन्यापासून त्यांच्या फ्लेक्स वगैरे बघायला आहेत हा जो एक एलिमेंट आहे मुळात गोव्यामध्ये तीन चार पक्ष आहेतच त्यांची स्वतःची एक छोटी छोटी आहे त्यात आता आप आणि तृणमूल येत आहेत फीडबॅक असं आहे की रिक्षा चालक टॅक्सी चालक वगैरे वर्गामध्ये बद्दल थोडंसं आकर्षण पण आहे याच आता विचित्र समीकरणाकडे तुम्ही कसं पाहताय मला असं वाटतं की मुळातच काँग्रेसने एक व्हॅक्यूम तयार केला देशामध्ये एक पक्ष म्हणून काँग्रेस हा देशातला सगळ्यात मोठा पक्ष होता जो श्रिंक होत गेला आणि त्यामुळे एक वॅक्युम आता तो विरोधी पक्षात आहे समजा केंद्र सरकारचा विचार केला तर पण विरोधी पक्षात असतानाही तो विरोधी पक्षासारखा नाही आहे त्यामुळे विरोधी पक्षाची एक जागा आहे एक व्हॅक्यूम त्यांनी तयार केलाय आणि आताची कॉम्पिटिशन त्या मध्ये एंटर होण्याची आहे आप किंवा तृणमूल यांना असं वाटतं की गोव्यासारखे लहान स्टेट्स किंवा इतर लहान स्टेट्स हे जर आपण या ठिकाणी मिळवले तर याच्या आधारावर आपण नॅशनल पार्टी होऊ शकतो आणि मग उद्याच्या काळामध्ये पीच्या अपोजिशनमध्ये ज्यावेळेस कुठलं एखादं गठबंधन तयार होईल त्याचं नेतृत्व करण्याची संधी आपल्याला मिळेल यामुळे हे सगळे गोव्याला प्रयोगभूमी म्हणून या ठिकाणी आलेले आहेत देवेंद्रजी शेवटाकडे येत असताना मधल्या काळात आता संसदेमध्ये असताना नरेंद्र मोदींनी मंगेशकरांबद्दल झालेला तो सगळा सावरकरांच्या गीताच्या अनुषंगाने झालेला प्रकार त्याबद्दल खूप आता वेगवेगळ्या वेग चर्चा होत आहेत किंवा मग गोव्यामध्ये लवकर सैन्य पाठवलं असतं तर गोवा लवकर स्वतंत्र झाला असता तर हे जे सगळं म्हणजे काँग्रेस बॅशिंग नेहरूंच्या काय चुका झाल्या सावरकरांच्या वेळी काय झालं तो सावरकरांचा पुन्हा मंगेशकरांचा संबंध थेट गोव्याशी आहे या सगळ्याचा हा फक्त एक स्पॉन्टेनियस स्टेटमेंट होती का खरंच गोवेकरना अरे वाटते अरे आपल्यावरती खरंच पंधरा वर्ष आपण चढत बसलो आपल्याकडे आधीच सैनिकी कारवाई व्हायला पाहिजे होती या सगळ्या स्टेटमेंट्सना देत गोवेकर प्रतिसाद निश्चित देतील बघा काय असतं की इतिहास हा फार महत्वाचा असतो आणि कुठल्याही समाजाला त्याचा इतिहास माहिती पाहिजे आणि या गोव्याचा इतिहास हा आहे की ज्यावेळी गोव्यामध्ये सत्याग्रह सुरू होता आणि मागणी होती की जर देशातले पाचशे बहात्तर अशा प्रकारची राज्य किंवा प्रिन्सली स्टेट्स हे सैनिकी कारवाईचा बडगा दाखवून तुम्ही विलीन केले तर गोवा का नाही पण त्यावेळेस नेहरूजींनी सांगितलं की नाही मी पाठवणार नाही एवढंच नाही तर त्यावेळी काँग्रेसनी सत्याग्रह करणं कसं चुकीचं आहे असा ठराव पास केला आणि आपल्याला माहिती आहे म्हणजे इंग्रज आणि पोर्चुगीज या दोघांचं कंपेरिजन केलं तर इंग्रजांमध्ये किमान आपले लोक शिक्षित झाले पाहिजे अशा प्रकारचा तरी भाव होता पण इथे मात्र भेदभाव होता इथे नेटिव्हला शिक्षण नव्हतं हा इथे खूप वेगवेगळ्या प्रकारची परिस्थिती होती त्यामुळे ते अधिक काळ आपल्या लोकांनी का सहन करावं आपली मिलिटरीली ताकत होती आपण ते करून दाखवलं होतं आणि अशाही परिस्थितीत पंधरा वर्ष कितपत पडायचं आणि त्यात आंदोलन झालं तर काँग्रेसने अशा प्रकारचं रिझोल्युशन करायचं की नाही नाही तुम्ही पोर्चुगीजांसोबतच राहा चुकीचंच होतं त्यामुळे त्या इतिहासाची माहिती आणि आज ज्यावेळेस काँग्रेस पार्टी स्वतःला गोव्याची पार्टी म्हणते आणि आम्हीच इथे सगळ्यात महत्त्वाचे आहोत आणि इतर पार्ट्यांकडे ज्यावेळेस बोट दाखवते बीजेपीकडे बोट दाखवतो त्यावेळेस ते त्यांचा खरा इतिहास हा देखील गोव्याला समजणं आवश्यक आहे म्हणून तो सांगितला उत्तर प्रदेशमध्ये राम, राम मंदिर आता होण्याच्या टप्प्यावरती आहे बाकीच्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत अगदी काशी प्रयागराज नाव वगैरे बदलणं असेल श्रीकृष्ण जन्मभूमीबद्दलचं असेल मग हे सगळे मुद्दे हे सगळं हिंदुत्व गोव्यामध्ये हिंदुत्ववादी भाजप राम मंदिराची निर्मिती राष्ट्रीय मग राष्ट्रमंदिर आहे राम मंदिर हे इकडे का नाही बघायला मिळत आहेत आम्हाला राम मंदिर गोव्यात का नाही बघायला मिळते पोस्टलवर याचं कारण काय आहे की गोव्यामध्ये इतकी मंदिरं आहेत गोवा खरंच जर तुम्ही म्हटलं तर देवभूमी आहे इतकी मंदिरं या ठिकाणी आहेत आणि इतके देवभोळे लोक गोव्यामध्ये मला पाहायला मिळाले म्हणजे गोव्यातला जो सामान्य म्हणजे नॉनव्हेज खाणाराही माणूस आहे तो सोमवार गुरुवार कधीच खात नाही तो म्हणतो देवाचा वार आहे म्हणजे इतके देवभोळे लोक म्हणजे देवाने काय खावन काय नाही हे सांगितलं असं माझं मत नाही पण लोकांची श्रद्धा आहे त्याच्यामुळे इथे काही पोस्टरवर मंदिर दाखवण्याची आवश्यकता नाही लोकांना माहितीच आहे ते लोकांच्या मनामध्येच आहे म्हणूनच तुम्ही घोषणा इथे ऐकल्या असते ना जय श्रीरामच्या त्या देशभरात आहेत राम सगळ्यांचंच आराध्य दैवत आहे त्यामुळे त्याला काही वेगळ्या प्रकारे इथं सांगण्याची आवश्यकता नाहीये देवेंद्रजी अगदी शेवटचा प्रश्न विचारतो पुढच्या महिन्यामध्ये इथे अरेथमॅटिक गणित जुळवायला यायची का सिम्पल अंक गणित असतं की वीस क्रॉस केलेले मुख्यमंत्री आमचा हे बघायला मिळेल आता तरी मला असं वाटतंय आणि पूर्ण मला कॉन्फिडन्सनी वाटतंय आहे की अंक गणित जुळवण्याची वेळ येणार नाही आणि अगदी शेवटचा स्मारकाच्या बाबतीत आता मंगेशकर कुटुंबियांनीच म्हटलेले की स्मारकाचा वाद बंद करा आपले आमदार राम कदम म्हणतात की शिव शिवाजी पार्कवरती शिवतीर्थावर स्मारक वगैरे व्हावं तर आता भाजपकडनं सुद्धा पूर्णविराम दिला जाणार आहे यासाठी मी पहिल्याच दिवशी या संदर्भात सांगितलं की लता दिदींचं स्मारक कुठल्याही वादाविना झालं पाहिजे ते कुठेही करा कुठेही करा पण लता दिदींच्या स्मारकाचा वाद होऊ देऊ नका देवेंद्रजी खूप खूप धन्यवाद आपण साम टीव्हीला खूप वेळ दिला आज दिवसभरातल्या तुमच्या दौऱ्यानंतर तुम्ही वेळ दिलेल्या रात्रीचे अकरा वाजत आणि ही वेळ तुम्ही खूप आभार तुम्ही साम टीव्हीला वेळ देण्यासाठी आणि तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद तर हे होते भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्रजी फडणवीस आणि आपण आउथ गोव्याच्या भूमीत या सगळ्या राजकारणाच्या गजालींबद्दल आपण ऐकतोय आणि बोलतोय या मुलाखतीनंतर आपण इथेच थांबूया पाहत रहा साम टीव्ही